नमस्कार, आज मी तुम्हाला दराव्याचे लाडू दाखवणार आहे। साहित्य बघून घ्या। एक किलो मैदा आणलाय मी, हिरवी वेलची आणि जायफळ घेतलेलं आहे। एक वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे। एक किलो साखर, एक किलो चांगलं तूप गाईचं आणि एक पावशर रवा। आता हे साहित्य मला गाळून घ्यायचं आहे, सर्व स्वच्छ करून घ्यायचं आहे। साखरपेटी साखर बारीक करून घ्यायची आहे आणि आता गाळून घ्यायचं। बघा आधी असं झालेलं आहे गाळणीने। आता रवा पण गाळून घेते मी, बारीक गाळणीने गाळून घ्यायचं, कसं कचरा वगैरे निघून जातो। हे बघा, मी पिठी साखर बारीक करून घेतले मिक्सरमध्ये। आपल्याला हवी तर आपण बाहेरून दुकानातून एक किलो पिठी साखर पण विकत आणू शकतो आणि वापरू शकतो, आपल्याला जसं आवडेल तसं। तुपामध्ये मैदा भाजून घ्यायचा आहे। मी आता तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी कसं भाजायचा तो। हे बघा, मी तूप टाकून थोडा रवा भाजून घेते। छान बारीक रवा घेतलेला आहे, चांगला लालसर रंग होईस्तोवर आपल्याला भाजायचा आहे। बारीक गॅस करायचा आहे, खूप मोठा गॅस नाही करायचा, चांगला लाल रंग येऊस्तोवर भाजायचा आहे। हा बघा, अशा पद्धतीने रवा भाजून घेतला आहे, छान लालसर रंग झालेला आहे। वाटी डाळीचं पीठ घेतलेलं होतं मी, तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे, चांगलं गुलाबी रंग येऊस्तोवर चांगलं बारीक गॅसवर। हे बघा, असं भाजून घ्यायचं। हे बघा, झालं भाजायला आलं आहे, लक्षात ठेवायचं। आता भाजायला आलं कळत आपल्याला, असं कलरवर ना लागलीच कळत आपल्याला, वास येतोय छान। बघा, बेसन पीठ बांधून झालेलं आहे छान। आता हे बेसन पीठ बाजूला ठेवते। रवा आणि बेसन पीठ भाजून झालेलं आहे, तूप गरम केलंय। आता आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे थोडा थोडा करून। तूप चांगलं गरम झालंय, चांगलं बारीक गॅसवर भाजायला वेळ लागतो खूप आपल्याला हे, कारण बारीक गॅसवर भाजलं तरच चांगलं लागतं आणि भाजलं पण जातं। जास्त मोठ्या गॅसवर भाजलं तर जळून जातं आणि त्याचा चव नाही लागत। आम्ही चांगलं भाजलेलं आहे छान, वास पण येतोय छान। आणि हे बघा, असं एक असं बघायचं, हे ज्याला असं सटकतंय ना खाली त्याच्यावर ना चमच्यावर ना की भाजलं समजायचं। हे बघा, भाजलं गेलंय बघा, कलर पण छान दिसतोय। हे बघा, आता झालंय पूर्ण व्यवस्थित भाजलं गेलंय। फक्त भाजताना लक्ष ठेवायचं, अंगार उडतात तर बारीक गॅसवर भाजायचं, आपण मोठ्या गॅसवर नाही भाजायचं। आणि हे बघा, आता छान झालेलं आहे, भाजलं गेलंय पूर्ण। पातळ वाटतंय पण तुम्हाला असं वाटेल की तूप जास्त वाटतंय, पण हे थंड झाल्यावर तूप याच्यात पूर्ण उरून जातं आणि एक किलो तूप पूर्ण लागतं तेवढं। हे बघा, आता हे थंड व्हायला ठेवलेलं आहे, मैदा भाजून झालेलं। हे बेसन पीठ भाजलं गेलं आहे, रवा भाजला आहे। हे पिठी साखर बारीक करून घेतलेली आहे आणि हे वेलची पूड, जायफळची ते पूड करून घेतली, बारीक करून घेतली। आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे, त्याच्यानंतर लाडू बांधायचे। याच्यामध्ये मी ते डाळीचं पीठ, रवा भाजलेला आपण होतं ते मिक्स करून घेतलं चांगलं। आता हे साखर टाकून मिक्स करायचं आहे आणि वेलची पावडर पण टाकायची आहे। थोडं थंड झालेलं आहे, आता थोडं थोडं मिक्स करायचं आहे। वेलची पावडर पण टाकते। तूप, पिठी साखर, मैदा, रवा, डाळीचं पीठ, वेलची पावडर, आता हे सर्व मिक्स झालंय। बघा, एक किलोचे लाडू तयार झालेत छान, चार ताटं भरलेत, छान झालेत लाडू।